नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी आपल्याला नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी आणि ते 10 महत्त्वाचे कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे की आपल्याला वर्षभर कुठल्याही मार्गाने आपल्या घरात पैशाचा वास होईल, लक्ष्मी आपल्या घरी नांदेल. चला तर मग आपण आता पाहणार आहोत देवीची ओटी कशी भरावी. नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जो घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कुलाची देवी कुळाचे रक्षण करणारी असते, तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते, म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात, घरामध्ये सुख समृद्धी नांदते, वर्षभर आपली देवी आपले रक्षण करते, आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवते, तारत असते. म्हणून देवीसाठी काही करताना आपण कमी पडता कामा नये, म्हणून देवीचा आदर सन्मान करून तिची ओटी भरावी. ओटी कशी भरावी हे आता आपण पाहूया. एका ताटात साडी ठेवावी. आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी. देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण क्षमता असते. रंग काळा किंवा निळा नसावा, याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. एका ताटात साडी ठेवून त्याच्यावर खण ठेवावा. खणाचा रंग शुभ असावा, जसा लाल, सोनेरी किंवा इतरवर संपूर्ण पाणी भरलेले नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळदी कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी. ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे, त्याला तांबूळ असे म्हणतात. यात हे या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभी राहावी. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथे अर्पण करायची असते, तसेच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाशिनीला पण देऊ शकता. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. यासोबत गुरुजींना शिधा द्यावा. नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणते उपाय करावेत हे आपण पाहूया. आपल्या घरामध्ये वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा येत राहील. नवरात्रीच्या 9 दिवस देवी आईची पूजाविधी पूर्ण केली जाते. या दरम्यान देवी आईच्या 9 वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते. देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास असते, त्यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या उपायाचे फळ अनेक पटीने जास्त मिळते. कारण नवरात्रीमध्ये सर्वत्र आदिशक्तीचा वास असतो, म्हणून असे उपाय केल्याने ती प्रसन्न होते व आपल्याला प्रत्येक दुःखापासून मुक्त करते. नवरात्रीत विड्याच्या पानावर केशर ठेवा आणि माता दुर्गा स्तोत्र तसेच नावाचे पठण करावे. असे केल्याने घरात सुखशांतीचे वातावरण निर्माण होते, नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. 2, नोकरीची खूप दिवसापासून काळजी असेल तर जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज 7 वेळा लवंगाची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल. 3, आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगाचा उपाय. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात 5 वेलची आणि 5 सुपारी सोबत 1 लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल. 4, राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचे उपाय. नवरात्रीमध्ये राहू केतूचा अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा.
असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहुकेतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल. हा उपाय केल्याने दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होईल. नंबर 5, लवंग कापूराचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल. नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज लवंग आणि कापूराचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते. हा उपाय रोज सकाळी 9 दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते, कारण या 9 दिवसामध्ये एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वावरत असते. नंबर 6, पारिजातक ही वनस्पती दुर्गादेवीला अतिशय प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते, तसेच पैशाच्या समस्येपासून सुटका मिळते. नंबर 7, तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा. यामुळे लक्ष्मी आणि दुर्गादेवी या दोघीही प्रसन्न होतात, त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते, व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतो. नंबर 8, माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फुले अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते. नंबर 9, स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा. जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल. नंबर 10, प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा. जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका. यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. नंबर 11, घरातील क्लेश दूर करण्याचे उपाय. जर तुमच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत 9 दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल. नंबर 12, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असाल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा. असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते. या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही. नंबर 14, नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी हे उपाय करा. नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे, त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे. डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ही सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवावी. असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायात तिला सर्व अडथळे दूर होतात. नंबर 15, ग्रहदोष दूर करण्यासाठी हा उपाय करा. नवरात्रीच्या 9व्या दिवशी 5 हळदीचे कांड घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवाव्यात. असे केल्याने ग्रहदोष दूर होतात. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनी, राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो. नंबर 16, आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा. जर तुम्हाला कोणत्याही जुना आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने रोगापासून मुक्ती मिळेल आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो. नंबर 17, घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसात घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावा. त्याशिवाय घरातील मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे चित्र देखील लावा व यामुळे कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. घरच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक बनवल्याने घरात सकारात्मक राहता राहते आणि सर्व थकलेली कामे होऊ शकतात. नंबर 18, आंबा आणि अशोकाच्या पानाची माळ बनवून मुख्य दरवाजावर बांधून घ्या. नवरात्रात आंबा आणि अशोकाच्या पानाची माळ बनवून
मुख्य दरवाजावर लावल्याने घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मकता येऊन सुखशांती नांदते. नंबर 19, घराच्या मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशदारावर लक्ष्मीची पावलं काढावीत. नवरात्रात मुख्य दारावर लक्ष्मीची पावलं काढावं. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नांदते. नंबर 20, नवरात्रात एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन केशरी भात अर्पण करावा. असे केल्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतात. इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले पाहिजे. यामुळे मानसिक शांती मिळते. जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्यांच्या 12व्या अध्यायाचे पठण करावे. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते. नंबर 21, सवाशन महिलांनी हे उपाय करावेत. विवाहित महिलांनी नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते. नंबर 22, नवरात्रीची 9वी तिथी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी नवीन कामे सुरू केल्याने नक्कीच यश मिळतं. नंबर 23, विड्याच्या पानाचे उपाय. नवरात्रीच्या पहिल्या 5 दिवसात विड्याच्या पानावर चंदनाने दुर्गा देवीचा बीज मंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करा. ओम रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र दुर्गाचा बीज मंत्र आहे. त्यानंतर नंबर 24, नवमीच्या दिवशी ही विड्याची पाने गोळा करून लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. हा उपाय केल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळतो. ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.